छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खासदार चषक 2019 आयोजन मान्य मंगेश दत्तात्रय पाटील माजी उपसभापती पंचायत समिती वाडा तथा सरचिटणीस भाजपा वाडा तालुका तसेच त्यांच्या पत्नी मान्य सौ मेघनाताई मंगेश पाटील उपसभापती पंचायत समिती वाडा तथा महिला उपाध्यक्षा वाडा तालुका भाजपा आणि धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडतर्फे भव्य डे नाईट क्रिकेट महासंग्रामाचे आयोजन चिंचगड येथील प्रियदर्शिनी मैदान येथे दिनांक 19 ते 23 फेब्रुवारी या 5 दिवसात करण्यात आलेले आहे. आजचा क्रिकेट महासंग्रामाचा पहिला दिवस असून त्याचे उद्घाटन वाडा पोलीस निरीक्षक माननीय सुदामजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सामन्यात प्रथम पारितोषिक 61,112, दुसरे पारितोषिक 41,112, तिसरे पारितोषिक 21,112 तर चौथे पारितोषिक 11,112 माननीय खासदार भेवंडी ग्रामीण कपिल मोरेश्वर पाटील यांच्यातर्फे व आकर्षित चषक कैलासवासी कल्पना कैलास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मंगेशजी दत्तात्रय पाटील यांच्यातर्फे उपलब्ध करण्यात आले. भारतीय जनता पार्टी भाजपा चषक 2019 खासदार ट्रॉफी 2019 61,000 प्रथम पारितोषिक आयोजक धनंजय 11 स्पोर्ट चिंदरकरांचे भव्य आयोजन आणि सर्वे सर्वा या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन. या संपूर्ण स्पर्धेवर ज्यांनी आतापर्यंत सतत 18 वर्ष क्रिकेटवर ज्यांचं अथक प्रेम ते म्हणजे भारतीय जनता पार्टी माजी उपसभापती पंचायत समिती वाडा मान्य श्री मंगेशजी दत्तात्रय पाटील साहेब त्याचबरोबर त्यांच्या सहपत्नी विद्यमान भारतीय जनता पार्टी उपसभापती पंचायत समिती वाडा माननीय सौ मेघनाताई मंगेश पाटील मॅडम आणि धनंजय 11 स्पोर्ट चिंचगड भव्य आयोजन. 19 फेब्रुवारी आज शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि याच दिवशी धनंजय मंगेश पाटील याचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी सातत्यानं 18 वर्ष या ठिकाणी या क्रिकेटचा महासंग्राम चिंचगड नगरीमध्ये होत असतो आणि या सीझन मध्ये या वाडा तालुक्यातील पहिली डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहे. एकंदरीत पाहिलं तर 5 दिवस डे नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. 19 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी 4 दिवस डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि 25 फेब्रुवारीला आपण पाहणार आहोत मेगा फायनल ग्रँड फिनाले. याच ठिकाणी या चिंचगड नगरीमध्ये पाहत राहा ऐकत राहा भारतीय जनता पार्टी खासदार चषक 2019 क्रिकेटचा महासंग्राम भाजपा ट्रॉफी वेलकम. डे नाईट क्रिकेटच्या महासंग्रामाचे आयोजक एक सामाजिक कार्यकर्ते एक राजकीय कार्यकर्ते राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र आरोग्य क्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये जे अतुलनीय वेळ मात्र देतात आणि सर्व समाज बांधवांना एकोप्याने राहण्यासाठी या पुलिस विभागातील सर्वत्र एकात्मता टिकवण्याचं काम आहे आणि या खेळाडू नेत्यांचं प्रेम आहे. मंगेशजी दादा पाटील माझ्यासोबत जोडलेले आहेत. मंगेशजी दादा पाटील 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी क्रिकेटचा महासंग्राम आहे अशा पद्धतीने आपण आयोजन केले आणि माध्यमांचं कशा पद्धतीने आगमन होणार आहे. पहिला प्रथम मी सांगू इच्छितो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जयंती संत रोहिदास शिरोमणींची जयंती त्यांना विनम्र अभिनंदन आणि गणेशांच्या चरणी सत्कार नमन करतो आणि आपल्या देशातले जे शहीद झाले जवान त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि आज आपण जे मला प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं गेले 18 वर्षे सातत्याने आपण या पटांगणामध्ये क्रीडा रसिकांचं एक मनोरंजन करण्याच्या दृष्टीने आपण घेतलेले पाऊल घेतलेला वसा हा आपण सर्वजण सांगताय की मंगेश पाटील हे सर्व सर्व तर मी सर्व सर्व नाहीये. आपल्या बरोबर जे जोडले धनंजय 11 टीम आहे हे सर्व 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 आहे. आपण फक्त त्यात निमित्त आहे कारण सगळ्या गोष्टी इतर कोणी होत नाही तर त्यासाठी सगळ्या टीमचं त्या मी सगळ्या टीमला धन्यवाद देतो. माझ्या संपूर्ण ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो. माझ्या गावातून आम्ही जे आता समिती केले कोर कमिटी समितीला धन्यवाद देतोय की आपण सातत्याने हे काम करत असताना या कार्यालयासाठी तुमचा सगळ्यांचा पाठबळ मिळते म्हणून हे कार्य सुजलाम सुफलाम पार पडतात. तर असेच कार्यक्रम याच्या पुढे सुद्धा मला करण्यासाठी माझ्या सर्व धनंजय कोरकमची टीमची मला मदत राहील आणि माझ्या संपूर्ण कोर कमिटी समितीची मदत राहील ग्रामस्थांची मदत राहील आणि प्रत्येक सुखदुःखात आपल्या आपण सगळे एकत्र राहून हा कार्यक्रम यशस्वी करू आणि सर्व क्रीडा रसिकांना खासदार साहेबांचं चषक आपण जे आयोजन केले त्या खासदार साहेब चषकाला सर्वांनी आजपासून ते 23 तारखेपर्यंत सातत्याने आपण
अशा पद्धतीने सहकार्य करावा आणि खासदार भिवंडी लोकसभेचे कार्यसंभार खासदार आदरणीय कपिल दादा पाटील साहेब हे 22 तारखेला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्व क्रीडा रसिकांना प्रोत्साहित करतील आणि मी मला विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर देऊन मी थांबतोय. पाहिलं आपण बघितली पाटील साहेबांच्या बरोबर आपण ऐकलं तर ही स्पर्धा हा खेळ एकोपाचा आहे. सर्वत्वाची ताकद एकात्मतेची आहे आणि सगळं श्रेय तरी धनंजय 11 स्पोर्ट्स इंडिया संघाच्या सगळ्या खेळांना सर्व सदस्यांना संपूर्ण गावाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि 22 तारखेला याच ठिकाणी कार्यसम्राट खासदार साहेब माननीय कपिलजी पाटील साहेबांचं आगमन होणार आहे. तर पात्र युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट वर भारतीय जनता पार्टी खासदार ट्रॉफी 2019 धनंजय स्पोर्ट 11 चिलगर आयोजित 61 प्रथम पारितोषिक वेलकम.